गुरुकृपा मंगल कार्यालय आंधुर्ले कापडूस येथे आंधुर्ले ग्रामपंचायत सरपंच पूजा सर्वेकर यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रमुख ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी एकला चलोरेचा नारा देत शिवसेनेच्या माध्यमातून मी आणि खासदार विनायक राऊत पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून कोणताही निधी कमी पडू देणार नाही, सरपंच सदस्य ग्रामस्थ यांनी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने प्रवेश न करता विकासासाठी प्रवेश केला असे सांगत सत्तेत जरी एकत्र असलो तरी भविष्यात स्वबळावर लढायचे आहे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचा आहे तेव्हा कामाला लागा असे मत व्यक्त केले. शिवसेनात विकास करू शकते असे मत जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांनी यावेळी व्यक्त केले. रस्ते, बंधारा, मोबाईल टॉवर यासारख्या गाव विकास कामासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे असे मत गावाच्या वतीने संतोष पाटील यांनी व्यक्त केले. विनायक राऊत यांनी कोकण भूमी ही संतांची भूमी आहे, अनेक लोक पैशासाठी धावतात पण आंधुर्ले गावकऱ्यांनी विकासासाठी प्रवेश केला आहे त्यामुळे विकास निश्चितच होईल, तसेच गणेश चतुर्थीपूर्वी येत्या 4 महिन्यात सर्व मागण्या पूर्ण करून विकास करू असे आश्वासन दिले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, पंचायत समिती सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जान्हवी सावंत, वर्षा कुडाळकर, अमरसेन सावंत, अतुल बंगे, राजन नाईक, पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुबोध माधव, तेंडोली विभाग प्रमुख संदेश प्रभू, महेश वेळेकर, वसंत कोणकर तसेच कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तुम्हाला तुमच्या सर्व सहकार्यांना मान आणि सन्मान देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करतील याची खात्री तुम्हाला या प्रवेशाप्रसंगी या ठिकाणी करते. खरं तर शिवसेना हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सामान्य लोकांचे प्रश्न जाणून जो कार्यकर्ता लोकांसाठी काम करतो त्याचा पक्ष म्हणजे शिवसेना. वसंत कोणकर यांच्या माध्यमातून ज्या गावामध्ये गेले अनेक वर्ष, आमचे माधव असतील, ठाकूर असतील, यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या ठिकाणी शिवसेना. परंतु वसंत कोणकर सारख्या प्रामाणिक कार्यकर्ता निश्चितपणे सांगत होता की या ठिकाणी आपल्याला अजून शिवसेना वाढवायची आहे, ते अनेक लोकांना आपण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतले पाहिजे. परंतु गेल्या 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी जेव्हा मी आमदार झालो तर या विभागाचे सरपंच सुद्धा संतोष पाटील होते आणि सरपंच असताना सुद्धा मी वेगळ्या पक्षाचा आमदार आहे म्हणून त्यांनी कधी माझ्याकडे वेगवेगळे विकास कामं असतील त्याची निवेदनं ते माझ्याकडे घेऊनच येत होते. अनेक विकास कामांसंदर्भात ते मार्गदर्शन घेतच होते आणि गावामध्ये जरी सरपंच दुसऱ्या पक्षाचा असला तरी विकास आणि कामं मात्र संतोष पाटील कोणी पाठी चालत नव्हते. तर जी जी कामं लोकांची होत होती ती संतोष पाटील त्यांचे सर्व सहकारी विकास कामं मात्र अग्रेसरपणे करत होते. कोकण लाईव्हसाठी कृष्णा सावंत, कुडाळ.